सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. कारवार जिल्ह्यातील कॅसरलॉक परिसरातील कुवेशी येथील काली टायगर वन्य अरण्यात कॅनोपी वॉकची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी झाले. या प्रसंगी मंत्री आरबी देशपांडे यांच्या हस्ते कॅनोपी वॉकचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले, तसेच शिलान्यासचे अनावरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. वन संवर्धनाच्या जनजागृतीसाठी प्रकल्प राबविण्यात आला आहे. पश्चिम घाटाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला असून हा प्रकल्प साकारताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. प्रकल्प साकारण्यास वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले असल्याचे आरबी देशपांडे यांनी सांगितले. परिसर विरोधी प्रोजेक्ट आला, परिसर प्रोजेक्ट ಅನಾವಶ್ಯವಾಗಿ ಕೆಲವು ಉಪಯೋಗಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದು ತಿಂಗಳಿಂದ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಬಂತು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಪರಿಸರ ಮಾಲಿನ್ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಇದು ಪರಿಸರಕ್ಕೆ ಹೊಂದ್ಕೊಂಡು ಹೋಗುವ ಪ್ರಾಜೆಕ್ಟು. ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ತರಹದ ಗಿಡ ಮುರಿಯುವುದು, ಗಿಡ ಕಡಿಯುವುದು ಇಲ್ಲ. या प्रसंगी व्यासपीठावर हल्याळ वन विभागाचे सहायक वनसंरक्षक अधिकारी डॉक्टर एस रमेश, जिल्हा पंचायत सदस्य रमेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य संजय हनबर, काँग्रेसचे अध्यक्ष आर टी नाईक, सदानंद हबगार आदींसह परिसरातील जिल्हा पंचायत सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. कॅसलरॉक जो परिसर आहे, या जंगलात काही वन्य प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्याचप्रमाणे इथं चांगल्या चांगल्या प्रकारची झाडे आहेत. या संरक्षणासाठी हा कॅनोपी वॉक तयार करण्यात आलेला आहे आणि याचा अभ्यास बॉटनीचा जो अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे जे पक्षी प्रेमी आहेत, पक्षीप्रेमींसाठी सुद्धा इथं येऊन पक्ष्यांचा अभ्यास करता येतो. कोणत्या कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत, त्यांचा आवाज कसा असतो, ते कशा पद्धतीनं इथं वावरत असतात, ते या आपण या कॅनोपी वॉक ब्रिजच्या माध्यमातून पाहू शकतो. हा जो ब्रिज उभारण्यात आलेला आहे, हा मलेशियामध्ये अशा प्रकारचा ब्रिज आहे. त्यानंतर हा ब्रिज आता कॅसलरॉक म्हणजे कारवार जिल्ह्यातील कॅसलरॉक येथील कुवेशी गावात आहे, कुवेशी गावात. यामुळे याचे महत्त्व खूप वाढणार आहे. देशातील हा पहिला उपक्रम आहे की जे जंगलमध्ये असा हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. 240 मीटर अंतरात आपण बरेचसे झाडांचा अभ्यास जवळून, म्हणजे जेणेकरून 30 फूट उंचीवर जवळून करू शकतो. झाडांची पाने कशा प्रकारचे असतात, झाडांची रचना कशी असते आणि 30 फुटावरती झाडाचं वाढ कशी होते, हे देखील आपण पाहू शकतो. विशेषतः बॉटनी विद्यार्थ्यांना हा कॅनोपी वॉक खूप फायदेशीर झालेला आहे. ह्या गायरोप ची जे बांधणी झालेली आहे ती प्रत्येक झाडांना कनेक्ट करण्यात आलेली आहे आणि झाडांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये, कोणत्याही प्रकारची झाडांना इजा होऊ नये आणि झाड मोडलं जाऊ नये किंवा खराब होऊ नये याच्यासाठी सुद्धा दक्षता घेण्यात आलेली आहे. त्यासाठी झाडांना एक लाकडाचं आवरण देऊन त्यानंतर त्याची बांधणी करण्यात आलेली आहे. त्यामुळं फॉरेस्ट खात्यानं बऱ्याचशी म्हणजे दक्षता घेऊन, म्हणजे नागरिकांच्या हितासाठी, पर्यावरणप्रेमींच्या हितासाठी, त्याचप्रमाणे अभ्यास म्हणजे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा कसा उपयोग होईल हे पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. वन संवर्धन आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी वन खात्याच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र या व्यतिरिक्त वन संवर्धनाचे महत्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कॅसरलोक येथील कुवेशी अभयारण्यामध्ये कॅनोपी वॉक हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. मलेशियानंतर कुरेशी येथील जंगलात प्रकल्प उभारण्यात आला असून देशातील पहिलाच हा प्रकल्प आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असून महत्वाचे म्हणजे कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र अशा 3 राज्यांच्या सीमेवर आहे.
यामुळे तिन्ही राज्यातील पर्यटक, पर्यावरण प्रेमी, पक्षी प्राणी प्रेमींना याचा लाभ होणार आहे. वनसंवर्धनाबाबत जनजागृतीसह वनस्पतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र गोवा परिसरातील पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वन खात्याचे मुख्य निरीक्षक आय पालय्या यांनी सांगितले. इट इज फर्स्ट इन इंडिया द कॅनोपी वॉक इज वन ऑफ द युनिक ऍक्टिव्हिटी यू हॅव कॅरीड आउट इन कुएशी विलेज ऑफ कॅझलॉक रेंज ऑफ दांडेली वाईल्ड लाईफ सँच्युरी. It is almost all 240 meter in length, 30 feet height. It is marvelous, and if you walk on the canopy, you will feel tum udhar upar ba jaake walk kar de to tumko bata dega kaisi hai nature ka ye na nature lover aur ye na youngster hai na wo logon ke liye अवेअरनेस करने के लिए ये ऍक्टिव्हिटी बना दिया. दांडेली जंगलामध्ये वनप्राण्यांची सफर घडविण्याची योजना राबवून वनप्राणी आणि वनसंवर्धनासाठी जनजागृती करण्यात येते. तर कॅसरलॉक हा परिसर दूधसागर धबधब्यामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी कॅनोपी वॉक निर्माण करण्यात आला आहे. परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन वनसंवर्धनाचे महत्त्व जनतेसमोर आणण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्प उभारणीसाठी 1.5 वर्षाचा कालावधी लागला आहे.